नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला जे व्हिडिओमध्ये झाडे दिसतात ती मोसंबीची झाडे आहेत. ही मोसंबी 5 ते 6 वर्षापूर्वी लागवड केलेली आहे. आंब्याचं ज्याप्रमाणे झाड वृक्ष हे 20-25 वर्षापूर्वीचा होतो, त्याच पद्धतीने ही मोसंबीची झाडं वाढलेली आहेत. मोठ्या प्रमाणात डेरा धरलेला आहे. हा डेरा कशामुळे धरलेला असावा, या शेतकऱ्याने काय मेहनत केलेली असेल, तर शेतकऱ्याने ठरवलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. शेतकरी हा कायम हाडाची काडा आणि रक्ताची पाणी करीत असतो. आपल्या हाडाची काडा आणि रक्ताची पाणी करून आपल्या घामातून ही हिरवीगार अशी बहरलेली बाग या शेतकऱ्याने तयार केलेली आहे. या शेतकऱ्याने 5 वर्षापूर्वी या मोसंबीची लागवड केलेली आहे. अंदाजे 16x16 या शेतकऱ्याने मोसंबीची लागवड करून प्रचंड मोठ्या प्रमाणावर कष्ट मेहनत करून हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर या मोसंबी बागेचं उत्पादन घेत आहो. झाडाला बघतोय आपण, प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुद्धा फळ लागलेलं आहे. एवढं कडाक्याचं उन्हातसुद्धा माणूससुद्धा करपला जाऊ शकतो. त्या कडाक्याच्या उन्हात हिरवीगार अशी बाग फुलवण्याचं काम या शेतकऱ्याने केलेलं आहे. नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील शेतकऱ्यांना हा आदर्श घेण्यासारखा आहे. शेतकऱ्याने ठरवलं तर योग्य नियोजन, योग्य व्यवस्थापनाद्वारे अत्यंत कमी क्षेत्रातसुद्धा भरपूर असं उत्पादन शेतकरी घेऊ शकतो. त्यासाठी फक्त शेतकऱ्याने ठरवलं तर कोणतीच गोष्ट शेतकऱ्यासाठी अशक्य नसते, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. हे प्रचंड असं डेरेदार वृक्ष, ही जरी मोसंबीची झाडं असेल तरी याला वृक्ष म्हणणंसुद्धा वावगं ठरणार नाही. कशामुळं हे वृक्षासारखंच मोठं डेरेदार झालेलं आहे. मोसंबीचंसुद्धा प्रमाण प्रचंड लागलेलं आहे फळ या मोसंबीला. त्यामुळं असेच योग्य व्यवस्थापन करून, योग्य नियोजन करून, आवश्यक माहिती मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी योग्य नियोजनात आपली शेती जर बहरली तर नक्कीच शेतकऱ्याला दुसऱ्याच्या पाय पडण्याची, दुसऱ्याच्या पाठीमागं फिरण्याची आवश्यकता नाही. आपल्या मुबलक शेतामध्ये सुद्धा ठरवलं तर तो प्रचंड मेहनत काबड कष्ट करून भरपूर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेऊ शकतो. हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर छोटंसं उदाहरण सादर करतो. आपण बघतोय की असे फळ आपल्याला उन्हामध्ये असे बागा मुबलकच प्रमाणात आढळतात. परंतु या शेतकऱ्याने, बीड जिल्ह्यातील शेतकरी आहे, या शेतकऱ्याने खरंच ठरवलं आणि ते सत्यात उतरवलं. खरंच या शेतकऱ्याला सलाम म्हटलं